सहकार नेते आदरणीय सुरेशजी ढोकळे आणि त्यांचे सर्व सहकारी अनेक सरपंच माजी सभापती उपसभापती या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश करतायत। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दिघे साहेब अमर रहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा ही ताकद कोणाची? जय भवानी। आता या ठिकाणी नाशिकहून बाकी सर्वांनी आता दिंडोरच्या पदाधिकाऱ्यांनी खाली यायचं आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हरीशजी भडांगे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। मी दिंडोरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की त्यांनी आपण हरीशजी भडांगे आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका मंदगिनी जाधव या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। या जाधवताई आणि हरीश भाऊ भडांगे अण्णा आपले या ना सगळे आपले नगरसेवक हा थोडे बाकीचे जरा एक दोन मिनिट दिंडोरीवाल्यांचं झालं की आपण या आपले नगरसेवक या। आता नाशिकहून आलेले हरीशजी भडांगे मंदगिनी जाधव लकी ढोकणे आणि मंगेश करंजकर नाशिकचे आपले सगळे नगरसेवक हरीशजी भडांगे भाई हरीश इकडे हरीश अहो ताई त्यांना योगदान जरा प्लीज हरीशजी भडांगे आणि मंदगिनी जाधव यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय। शिवसेनेचे बाबूरावजी आढाव स्कूल कमिटीचे माजी बाबूरावजी आढाव लकी ढोकणे लकी हा हरीश साहेब फोटो घे मंगेश जी करंजकर आज मोठ्या संख्येनं शेकडोच्या संख्येनं नाशिकहून शिवसैनिक या ठिकाणी आलेत त्यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय। मी विनंती करतो पण आता यानंतर राष्ट्रवादी आणि अनेक सामाजिक संस्थांमधनं या ठिकाणी अनेक पदाधिकारी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेत आहेत। मी त्यांची नावं वाचून दाखवतो
बाकीच्यांनी सगळ्यांनी व्यासपीठावर जरा जागा करायची आहेत. यानंतर ॲडव्होकेट विजयजी कातोरे, विलासजी पाटील, शेखर भैयाजी देवरे, भूषण जोरवर, सुनीलजी महाले, ॲड साहेबराव बोराडे, ज्ञानेश्वर तुंगार, दीपक बोराडे, विशाल धोंगडे, आकाश धोत्रे, विकी काकडे, कुणाल मेहरुलिया, सचिन ढाकणे, नंदू पांडे, सुयश पांगरे, स्वप्निल कातोरे, या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. श्री अग्रवाल यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आणि फोटोसाठी जरा कृपया गर्दी करू नका. जे प्रमुख पदाधिकारी आलेत, विजयजी आपण आलात का? कातोरे साहेब हा आपण जरा मोठं हे करूया, एक थोडं मोठं सर्कल करूया. वा थोडं थोडं सगळे मागे. विविध सामाजिक संस्थांमध्ये आणि काम करणारे हे सर्व पदाधिकारी अत्यंत महत्वाचे नाशिकचे पदाधिकारी आहेत, जे आज धन्यवाद. या ठिकाणी धनराजजी महाले यांनी या ठिकाणी बोलायचं आहे. धनराज महाले व्यासपीठावर यायचं. एक मिनिट थांबा, काय गर्दी नका करू यार, थांबा ना. तुम्हाला सांगा त्यांना शुभेच्छा द्यायला देऊ द्यायचे, गर्दी करू. या ठिकाणी माजी आमदार धनराजजी महाले या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करतील. अच्छा, हा सोन्याचा दिवस समजावा लागेल, कारण ह्या ठिकाणी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आदरणीय शिंदे साहेब आणि फडवळी साहेब यांनी की केलेली विकास कामे आणि त्याचबरोबर आमचे पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांचं सहकार्य आणि या सर्व भावनेतून प्रेरित होऊन आपल्या दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून साहेबांच्या बरोबर ह्या ठिकाणी आज आलेलो आहे. आणि नक्कीच पुढील काळामध्ये माझा मतदारसंघ आदिवासी असल्याने त्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रकारचं काम उभं राहून आणि त्या जनतेला त्या ठिकाणी न्याय देता येतील त्या दृष्टिकोनातून हा प्रवेश या ठिकाणी केला आहे. खरं तर साहेब या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आमचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पण प्रश्न त्या ठिकाणी पुढे येतोय, दादांना ते सर्व माहितीच आहे, कांदे साहेबांना फार जवळून ते माहिती आहे, कारण साहेब त्या ठिकाणी चेअरमन राहिलेत आणि म्हणून तो पण प्रश्न मार्गी लागणं आणि त्याचबरोबर जी काही विकास कामं रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल त्याबाबत त्या ठिकाणी विचार व्हावा ही या आग्रहाची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे नुकतेच आमच्याबरोबर मागच्या काळामध्ये ज्यांनी भाऊसाहेब चौधरी यांनी काम केलं तेही या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. आदरणीय आमदार सुहासजी कांदे साहेब, आदरणीय खासदार गोडसे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनीलजी पाटील साहेब आणि आमचे खऱ्या अर्थाने सहकारी अजयजी बोरस्ते साहेब, जिल्हा प्रमुख भाऊलालजी तांबडे साहेब आणि त्याचबरोबर सर्व माझ्याबरोबर आलेले कादवाचे काही माजी डायरेक्टर आहेत कादवा कारखान्याचे, त्याचबरोबर काही चेअरमन, काही सरपंच
यांच्या वतीने आपल्याला ह्या ठिकाणी आम्हाला सामावून घेतल्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपल्या सर्वांना मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. नाशिक मधील आलेले सर्व पदाधिकारी धनराज महालेंच्या बरोबर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये प्रवेश आपण समजू शकतो, पण नागपूरमध्ये एवढ्या दूरवर प्रवेश करायला आले म्हणजे अगदी मनापासून प्रेमाने आपण आलेला आहात. त्यामुळे आणि समृद्धी महामार्ग जो केला तो त्यामुळे तुम्हाला येणं थोडं सोपं सोयीस्कर व्हायला लागलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. विश्वास तुम्ही दाखवलाय. सरकार हे आपलं सगळ्यांचं सर्वसामान्य लोकांचं आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्वांनाच न्याय देण्याचं काम आपण करू. विकास कामं असतील, इतरही ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम आपण नक्की करू. अजय बोरस्तेंनी सुरुवात केली, नंतर भाऊ चौधरी, आता भाऊ चौधरी आणि अजय बोरस्ते बॉम्ब फोडण्याची भाषा दुसरे करतात. ते सुतळी बॉम्ब पण नाही, पण इकडे बॉम्ब फुटत चाललेत, बरोबर ना? तर नक्कीच मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो. चांगलं काम करा. शेवटी आपण बाळासाहेबांच्या विचाराने आणि दिघे साहेबांच्या विचाराने आपण पुढं चाललो आहे आणि ही भूमिका राज्यातल्या जनतेने मान्य केली आहे आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या सोबत येत आहेत, आपल्या कामाची पोचपावती देत आहेत. म्हणूनच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्ष, त्यानंतर आपला बाळासाहेबांची शिवसेना, म्हणजे 3000 सरपंच भारतीय जनता पक्षाचे आले आणि 1595 आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आले. ही खऱ्या अर्थाने आपल्या कामाची पोचपावती आहे. असंच काम करत राहू, यापुढे देखील असंच यश मिळत राहील. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. बाकी चला खाली. अप्पा अप्पा अप्पा, एक मिनिट, यांना फोटो बंद करायचं.